लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, धर्मांध व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. काही धर्मांध तरुण प्रेमाचं खोटं नाटक करत हिंदू मुलींना फसवत आहेत. त्यातून आजवर अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. विनयभंग बलात्काराच्या घटना लव जिहादमधून घडत आहेत, तरीही प्रशासन अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहत नाही. लव जिहाद, गोहत्या या विरोधात हिंदू कार्यकर्ते आक्रमक होऊ लागलेत. इचलकरंजी परिसरातही प्रेमाच्या नावाखाली काही हिंदू मुलींना फसवण्याच्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करत आज इचलकरंजीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्यापासून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, धर्मांध जिहाद यांवर कठोर कारवाई करावी, अनधिकृत धार्मिक बांधकामं रोखावीत, मस्जिदींवरील भोंग्याचा आवाज नियंत्रणात ठेवावा अशा मागण्यांचं निवेदन उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना देण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा यांनी हिंदू समाज सहिष्णू असून संविधान आणि कायद्याचं पालन करणारा आहे, पण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटकांना वेळीच अवर घातला नाही तर हिंदू समाज गप्प बसणार नाही असा इशारा दिला. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.